नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. मित्रांनो, आपण पाहिलं असेल की आज मार्केटमध्ये थोडं करेक्शन आलेलं आहे. अपेक्षेनुसार ते पडणार, कारण आम्ही जो तुम्हाला मागील 2 दिवसापूर्वी एक अपडेट दिला होता तिथे सांगितलं होतं 19240 पासून मार्केट फिरू शकतं किंवा त्याच्यावर टिकणार नाही, आणि आज 19233 आसपासच मार्केटने पुन्हा फॉल दाखवलेला आहे. आता ॲक्च्युली काल मुंबईचा वर्कशॉप होता त्यामुळे आम्हाला तुमच्याशी शूट केलेलं घेऊन आता नाही आलं, परंतु आज आपण चर्चा करूया, कारण मार्केट एका मोठ्या फॉलच्या तयारीत, एक बिग फॉल मार्केटमध्ये उद्या किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये येऊ शकतो. मग उद्या काय आपल्याला करायचं, ह्या कंडिशन्सवर आपण चर्चा करूया जेणेकरून चांगले ट्रेड भरतील. सगळ्यात आधी सुरुवात करून निफ्टीपासून. इथे जर कंडिशन पाहिली तर निफ्टीला सकाळपासून सेलिंग प्रेशर होतं, आणि आपण जो रेजिस्टन्स दिला होता ॲप्रॉक्स त्याच्यापासूनच मार्केट पडलेलं आहे, आणि आज 19050 ॲप्रॉक्स सपोर्ट घेतलेला आहे. उद्या 19050 खाली आपल्याला पुट साईडच्या पोझिशन ओपन होतील, ज्यामध्ये तुम्ही जवळपास 100-150 पॉईंट एक्सपेक्ट करू शकता डाऊनफॉलमध्ये, आणि 19140 क्रॉस केल्याशिवाय तेजी करू नका, कारण आत्ता 19080 रेंजमध्ये मार्केट आहे. जरी छोटा मोठा बाउन्सबॅक आला तर 19140 वर तो टिकायची शक्यता नाही आहे. ओके, 19140 वर 19240 ही महत्त्वाची रेजिस्टन्स लेवल असेल क्विक, ती क्रॉस केली तर आपण तेजीचा विचार करू, आणि ती कुठे सांगणार आहे मी टेलिग्रामला. त्यासाठी टेलिग्राम सबस्क्राईब करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने आहे, त्या लिंकवरूनच जॉईन करा. दुसरं आता आपण पाहूया बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये पण सेम फॉर्मेशन तयार झालेलं आहे, फॉल झालेला आहे, आणि दिवसाच्या शेवटी पुन्हा इथे फॉल येण्याची शक्यता त्याने दाखवली आहे. म्हणजे 42800 खाली उद्या पुन्हा सकाळी मार्केट जोरदार खाली पडायची शक्यता आहे. जो 42600 आणि 42400 हे तुम्हाला पॉईंट दाखवील, ॲटलिस्ट उद्या 400-500 पॉईंट मिळणं गरजेचं आहे, कारण उद्या ह्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे विकली. ओके, तेजी कुठे करणार आहे तर नॉर्मली 42930 क्रॉस केल्याशिवाय तेजी नको, त्याच्यावर तुम्हाला 43090 पर्यंत तो घेऊन जाईल. ओके, इथे गेल्यावर पुन्हा खाली येण्याची शक्यता दाट आहे. त्याच्यानंतर जर तो क्रॉस करतो तर मी अपडेट करेन टेलिग्रामला, कारण आता विचार करण्याचा अर्थ नाही याच्यावरती. छोटा बाउन्स आपण फक्त ते एक्सपेक्ट करू शकतो. आता आपण बघूया फिन निफ्टीमध्ये काय होते. फिन निफ्टीची जी कंडिशन आहे ती खूप महत्त्वाची. याच्यामध्ये फिन निफ्टीमध्ये 19180 क्रॉस केला तरच तुम्ही पुटचा विचार करा, शक्यता जास्त आहे. का तर एंड ऑफ द डे पुन्हा सेलिंग प्रेशर पाहायला मिळालेलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 19280 क्रॉस केल्याशिवाय तेजी नको, कारण फिन निफ्टीमध्ये महत्त्वाची लेवल आहे, कारण हा एक रेंज बाउंड झोन आहे. याच्यावरती गेलं तरच मग वरच्या दिशेने तेजीचा आपण विचार करू शकतो, अगदी 19350 पर्यंत. क्लिअर झालं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आता आपण सध्या हे अपडेट्स मराठीमध्ये पाहतोय, परंतु पुढील 5 ते 6 दिवसानंतर म्हणजे 6 तारखेनंतर ना आम्ही हे सगळे अपडेट आपल्या फक्त हिंदी चॅनलला देणार आहे, कारण आम्हाला मराठीमध्ये आणखीन खूप सारा नॉलेजेबल कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन यायचं आहे रोजच्या रोज. तर त्यामुळे हिंदी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जेणेकरून ह्या अपडेट तुम्ही मिस नाही करणार. आता काही 4 स्टॉकचा आम्ही अभ्यास केला आहे, तो तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, तुम्ही त्याचा प्रॉपर स्टडी करा आणि तुमच्या प्लॅननुसार ट्रेड घ्यायचा प्रयत्न करा. पहिला असेल याच्यामध्ये HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. HDFC लाईफमध्ये थोडा एक बाउन्सबॅक दिसतोय, 620.90 आजचं क्लोज आहे, 622 वरती याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. 2 नंबरचा स्टॉक असेल उद्याच्यासाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, PFC आपण याला बोलतो, 246.95 क्लोज आहे, 248 वरती याच्यावर लक्ष ठेवा. पुन्हा एकदा याच्यामध्ये बुल्स प्रेशर पाहायला मिळू शकतं. 3 नंबरचा स्टॉक असेल LTI माइंडट्री. ओके, LTIमध्ये 5063 आजचं क्लोजिंग आहे, थोडं कॉस्टली आहे, परंतु तुम्हाला याच्यामध्ये फॉल चांगला मिळेल. 5055 खाली याच्यावर लक्ष ठेवा, चांगली बिग डाऊनफॉल मुवमेंट तुम्हाला याच्यामध्ये कॅच करता येणार आहे. ऑप्शन ट्रेडर्सला एक चांगली अपॉर्च्युनिटी असेल इथे. त्याच्यानंतर 4 नंबरचा असेल आयशर मोटर्स लिमिटेड. आयशर मोटरमध्ये पण आम्हाला थोडी गडबड वाटते, 3297 आजचा भाव क्लोज आहे, 3292 खाली आयशर मोटर्सवर तुम्हाला फोकस करायचं आहे, त्याच्याखाली तुम्हाला चांगलं सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं. तसेच मित्रांनो, अशा पद्धतीच्या गोष्टी जर तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकायच्या असतील, चांगला अनालिसिस हवा असेल, तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे डिमॅटची, त्यावर जाऊन तुमचं एक डिमॅट ओपन करा आणि आमच्याशी कनेक्ट व्हा, आणि शेअर मार्केट शिका अगदी साध्या सोप्या पद्धतीने. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा, आणि आमचा जो हिंदी यूट्यूब चॅनल आहे त्याला आत्ताच सबस्क्राईब करा, लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. Thank you.